मला आवडतोय तर तुम्ही तो सर्वांपर्यंत पोहोचवा. माझी खंत एवढीच आहे की एवढा चांगला सिनेमा झालाय, सगळीकडे लोकांना आवडतोय. जिथे जिथे शो लागले तिथं तिथं रिपीट होत आहेत. लोक जाऊन मागतायत शो मिळत नाही. आणि जवळ कुठल्याही थिएटरात गेलं तर त्यांना सांगितलं जातं की शो नाही आहे, 4 वाजताचा आहे, 3 वाजताचा आहे. तर हे जे सगळं चाललंय तर याच्यातून असं वाटतंय मला की कुठंतरी मराठी सिनेमा संपतोय, संपवला जातोय. आणि माझी पर्सनली इच्छा नाही की खरा सिनेमा करायची. आता मी एवढ्या कष्टातून सगळं हे केलंय आणि जेव्हा थिएटर मध्ये यायचंय तर येऊ देत नाही. मला ही इतकी गंभीर गोष्ट वाटते आज सकाळात सुद्धा. आम्ही काय म्हणत नाही की आमचा सिनेमा चांगला आहे, जर चालत असलं तर चालवा, जर चालला नाही तर नका चालवू ना. मी म्हणत नाही का आमचा सिनेमा लावून ठेवा, दोन महिने लोक ठरवतील, लोकांना आवडलं तर लोक बघतील. आज सगळे लोक चौकशी करतायत इकडं पिंपरी चिंचवड परिसरात. परवापासून 2 शो होते फक्त अख्ख्या याच्यात, रोज एकच शो, एका थिएटरला एक शो. आज काल 2 शो होते, चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्यांनी आज एकच शो ठेवला आहे. मी विचारतोय का आता ते म्हणतात की आम्हाला वरून सांगणं आहे की एकच शो लावा. तर ही जी गळचेपी ही वाईट आहे. तर स्पष्ट मला सांगावं लोकांनी की तू सिनेमा करू नको, तू लायक नाही सिनेमा करण्याच्या, निबंध करे. नाही सपोर्ट आहे तुम्हाला, सपोर्ट आहे आमचा, फुल सपोर्ट आहे. चुकीची गोष्ट आहे. हा सिनेमा तुम्ही स्वतः प्रमोट करा, तुम्ही स्वतः हा सिनेमा मोठा करा आणि तुमची जबाबदारी आता. प्लीज आता तुमचं काम आहे, तुम्ही स्वतः सर्व ही गोष्ट तुम्ही पसरू शकता, तुम्ही सिनेमा मोठा करू शकता. खरं सांगतो माझी रिक्वेस्ट आमची सर्वांची झालं पाहिजे. आणि एवढा चांगला सिनेमा आहे तो लोकांनी नक्की पाहिलाच पाहिजे. एवढ्या चांगला सिनेमा असून आणि दुसरे सिनेमे तुम्हाला माहिती, मला काय बोलायचं नाही आम्हाला दुसऱ्या सिनेमा बद्दल. पण मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.